हां सर, 15 एप्रिलपासून आपण नवीन निर्बंध लागू केलेले होते, त्या अनुषंगाने आपल्याला अत्यावश्यक सेवा या दिवसभर सुरू आणि इतर सेवा बंद अशा पद्धतीने रचना केलेली होती. आणि या पार्श्वभूमीवर आता परिस्थिती अशी झालेली आहे की लोक कुठलंही कारण नसतानासुद्धा विनाकारण बाहेर फिरत आहेत, किंवा अत्यावश्यक सुविधांची गरज भागण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करून देणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आज मागील 2 दिवसामध्ये कशा पद्धतीने अंमलबजावणी झालेली आहे लॉकडाऊनच्या आणि ब्रेक द चेनच्या नियमांची, याबद्दल मी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला. आणि त्याच्यामध्ये ही बाब निदर्शनास येते आहे की आपल्याला अत्यावश्यक सेवांचा वेळ निर्धारित करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, 2 नंतर फक्त मेडिकल सर्व्हिसेस, पेट्रोल आणि त्या अनुषंगाने इतर सर्व्हिसेस, या परिवहन आणि वाहतूक इतक्याच सर्व्हिसेस आपल्या चालू राहतील, इतर सर्व्हिसेसना मनाई असणार आहे. 3-4 दिवसाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे जिल्ह्यात दररोज 600 जास्त रुग्ण येत आहेत, आणि आरोग्य विभागाने जो अंदाज व्यक्त केला होता की पीकच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये मॅक्सिमम किती रुग्ण येऊ शकतात, ती संख्या 550 इतकी होती. आणि याचा जर विचार केला तर आपण त्याच्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या आपल्याकडे येते आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर जे आपल्याला निर्बंध आपल्याला पाळायचे असतात ते न पाळल्यामुळे त्याची गती वाढते आहे, आणि त्याचा आरोग्यसेवेवर खचितच ताण पडतो आहे, कारण आपल्याकडे डॉक्टरांची संख्या मर्यादित आहे आणि त्यांच्यातही कोरोनाचा संसर्ग संभवतो, आणि आपल्याकडच्या ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे त्याच्यात आपल्याकडे इंडस्ट्रियल ऑक्सिजन नाही आहे, त्यामुळे इंडस्ट्रियल ऑक्सिजन नसल्यामुळं तो मेडिकल कारणांसाठी आपल्याला वळवणं हे तितकंसं शक्य होत नाही. त्यामुळं आपण जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न जरी करत असलो तरी रुग्णसंख्या वाढल्याने त्याचा नक्कीच ताण निर्माण होतो. आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर 47 ते 50 रुग्ण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटरवर आहे. आपल्याकडे व्हेंटिलेटरची संख्या जर आपण बघितली तर ती 120 इतकी आहे. मग व्हेंटिलेटर पुरे पडतील म्हणून आपण गर्दी करणार आहोत का? कारण वैद्यकीयदृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला व्हेंटिलेटरमधून बरं होणाऱ्यांचं प्रमाणही कमी आहे, त्यामुळे आपल्याला जिल्ह्यात कमीत कमी मृत्यू होऊ देणे किंबहुना जिल्ह्यात मृत्यूच न होऊ देणे हे जर आपलं ध्येय असेल तर आपल्याला संसाधनं फार जपून वापरावे लागणार आहेत. आणि त्या दृष्टीने अत्यावश्यक गोष्टींची खरेदी ही ठराविक वेळेत करावी आणि त्याच्यानंतर आपल्या घरच्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं हे माझं कळकळीचं आव्हान आपल्या सर्व जिल्ह्यातल्या नागरिकांना आहे. आणि त्याच्यामुळे नवीन जे निर्बंध आहे 2 नंतर कृपा करून आम्हाला कडक कारवाई करायला भाग पाडू नका, कारण हे निर्बंध हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी आहे, आणि असं करताना कठोर निर्बंधांमुळे नागरिकांना काही इतर त्रास व्हावा ही प्रशासनाची नक्कीच इच्छा नाही आहे. ब्रेक द चेन या उपक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं अशी विनंती मी करतो.